हॅलो, मी प्रियंका सामसंवादमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे शेअर मार्केट आणि आर्थिक प्रगतीसाठी उत्तम पर्याय. आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आर एस कन्सल्टन्सीच्या संस्थापिका प्रोफेसर प्रीती राणे मॅडम. आपण सुरुवातीलाच मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. खरं म्हणजे करिअरची एक नवी संधी किंवा व्यवसायाची एक नवी संधी म्हणून आपण शेअर मार्केटकडे कशा पद्धतीने बघू शकतो हे आजच्या कार्यक्रमामधून आपल्याला जाणून घ्यायचं आहे मॅडमकडून. कार्यक्रमाला आपल्याला नक्कीच सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण प्रीती राणे मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊयात. प्रोफेसर प्रीती राणे या आर एस कन्सल्टन्सीच्या संस्थापक असून गेल्या 13 वर्षांपासून त्यांच्या संस्थेअंतर्गत त्या वेगवेगळे उपक्रम देखील राबवत आहेत. तसंच त्या मास्टर ऑफ कॉमर्स, मास्टर ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट आणि MBA इन फायनान्स आहेत. थोडक्यामध्ये सांगायचं तर आर्थिक व्यवस्थापन विषयामध्ये त्या पदवीधर आहेत. तसंच त्या फायनान्शियल ॲडवायझर देखील आहेत आणि शेअर मार्केट ट्रेनर देखील आहेत. खरं म्हणजे असंख्य गोष्टी मॅडमनी केलेल्या आहेत, असंख्य पदव्या मॅडमनी घेतलेल्या आहेत. खरं म्हणजे शेअर मार्केट हे एक व्यवसाय म्हणून देखील तितकं चांगलं आहे, करिअर म्हणून देखील तितकंच चांगलं आहे. पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की शेअर मार्केटकडे आपण एक व्यवसाय म्हणून कशा पद्धतीने बघू शकतो. येस, आज आपल्या देशामध्ये अनेक म्हणजे भरपूर व्यवसाय उपलब्ध असताना देखील शेअर मार्केट हा उत्तम व्यवसाय कसा, याचं मला खरोखर म्हणजे खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. त्याचं रिझन मी असं सांगू शकते की एक तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पूर्णपणे काम करताना 100% पारदर्शकता आहे. म्हणजे पूर्णपणे 100% ट्रान्सपरन्सी व्यवहार आहे. म्हणजे कोणी तुम्हाला फसवू नाही शकत आहे, कोणी फ्रॉड करू शकत नाहीये. आणि सेबी रजिस्टर म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट पूर्णपणे लीगल व्यवसाय आहे हा. त्यानंतर दुसरं म्हणजे एखादा जॉब करताना तुम्हाला जॉब इंटरव्ह्यू द्यावा लागतो, बरोबर आहे. तसं सुट्टी हवी असेल जॉबमध्ये तर तुम्हाला त्याच्यासाठी लेटर द्यावं लागतं की बाबा मला सुट्टी हवी आहे, तर इथे एंट्री करा किंवा एक्झिट करा किंवा सुट्टीवर जा. इथे तुम्हाला कुठच्याही प्रकारचं जॉब इंटरव्ह्यूचं लेटर नाही द्यावं लागत, जॉब इंटरव्ह्यू नाही द्यावा लागत किंवा सुट्टीसाठी सुद्धा कुठचंही लेटर द्यावं लागत नाही. तुमच्या मनाचे राजा तुम्हीच असता. त्यानंतर इथे तुम्हाला कुठचाही ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस नाही आहे. म्हणजे इथे काम करताना एखादा बिझनेस नव्याने फॉर्म करायचा असेल आपल्याला, एस्टॅब्लिश करायचा असेल, तर त्याच्यासाठी ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस भरपूर आपल्याला करावे लागतात. परंतु इथे तुम्हाला 0 ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही करू शकता इन्व्हेस्ट. हां, आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी कमीत कमी किमतीपासून कमीत कमी गुंतवणूक करूनही तुम्ही जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवू शकता. म्हणजे असं काही नाही आहे की भरपूरच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तुम्हाला अगदी कमी इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा तुम्ही भरपूर जास्त फायदा करून घेऊ शकता स्वतःचा. त्यानंतर एखादी इंडस्ट्री एक्सपांड करायची आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा बिझनेस जर मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये एस्टॅब्लिश करायचं आहे, फॉर्म करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल लागणार, तेवढ्याच प्रमाणात मॅनपॉवर लागणार, तेवढीच मोठी प्रचंड जागा लागणार, त्याचं भाडं द्यावं लागणार. परंतु शेअर मार्केटमध्ये तुमचा व्यवसाय तुम्हाला छोट्या अमाऊंटपासून मोठ्या अमाऊंटपर्यंत कितीही एक्सपांड करायचा असेल तरी कसलीही वेगळी कॉस्ट द्यावी लागत नाही, कुठचेही कॉस्ट एक्सपेन्सेस नसतात. त्यानंतर तुम्ही देशभरात कुठेही आहात, कुठेही फिरायला गेलात, फॉरेन टूरवर गेला, तरी सुद्धा तुम्ही तिथून इथे वॉच ठेवू शकता. म्हणजे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम सुद्धा इथे मिळू शकतं. सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणून सुद्धा फायदा होऊ शकतो. तरी आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे इथे वेळेचं बंधन नाही आहे. म्हणजे आपल्याला 8-8, 10-10 तास कामावर जावं लागत नाहीये, शिफ्ट्स नसतात. तुम्हाला हव्या त्या वेळेत तुमची सगळी कामं उरकून तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या वेळेत इथे काम करू शकता, काही बंधन नाहीये. त्यानंतर बॉसचं ओरडा नाही खावा लागणार आहे. या इथे काम करायचं आहे म्हणजे तुमचे बॉस तुम्ही स्वतः असणार, तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही ड्रॉप घ्या, तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही काम करू शकता. त्यानंतर इथे कुठेही वयाचं बंधन नाहीये. आफ्टर रिटायरमेंट सुद्धा तुम्ही इथे काम करू शकता. तुम्हाला कोणीही सांगणार नाही बाबा चला आता 60 झाली इथे काही काम करू नको, अजिबात नाही. 60 नंतरही असंही बघितलेत मी, 70-75 वर्षाचे वयोवृद्ध सुद्धा अगदी चांगल्या रीतीने, अनुभवी तज्ज्ञ लोक सुद्धा अगदी चांगल्या रीतीने शेअर मार्केटमध्ये काम करतात, गुंतवणूक करतात आणि स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे त्यांनी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी तर अतिशय उत्तम असा व्यवसाय आहे. म्हणजे कोणी सांगितलं एवढं ट्रेनची गर्दीमधून जा, एवढी स्वतःच्या जीवाची रिस्क घ्या आणि एवढा 8-8, 10-10 तास काम करून ट्रॅव्हलिंग करून आपण घरी, म्हणजे ज्यांच्यासाठी आपण पैसे कमवायला बाहेर जातो आहे त्यांच्यावरच येऊन नंतर मग एवढं सगळं हेक्टिक शेड्यूल आपण अनुभवत असतो आणि मग चिडचिड होते. घरच्यांसाठी आपण वेळ नाही देऊ शकत आहे, आपल्या फॅमिलीसाठी आपण वेळ नाही देऊ शकत आहे. तर हा बिझनेस खरोखर महिलांसाठी सुद्धा खूप अत्यंत फायदेशीर आहे असं मला म्हणायला हरकत आहे. नक्कीच नक्कीच. खरं म्हणजे असंख्य गोष्टी आपण सांगितल्यात. एक म्हणजे ऑफिसचा दबाव जो असतो तो दबाव नसणार आहे. बरं, वयाची काहीच मर्यादा नाहीये. स्त्री पुरुष दोन्हीही हा व्यवसाय करू शकणार आहेत. हवं तेव्हा, हवं त्या वेळेला हा व्यवसाय खरं म्हणजे करणं शक्य आहे. मात्र कुठलाही व्यवसाय करत असताना एक महत्वाचं असतं, ते म्हणजे आर्थिक फायदा. तर शेअर मार्केटमध्ये आपल्याला आर्थिक फायदा किती कमवता येऊ शकतो? येस,
शेअर मार्केट म्हटलं का लोकांना पहिला प्रश्न तोच असतो की मला पैसे किती मिळणार ते पहिला सांगा, बरोबर की नाही. आणि आज हे बघा, पैसा हा सर्वश्रेष्ठ नाहीये, पण पैशापेक्षा म्हणजे माहितीये ना, पैसा हा सगळ्यात महत्वाचाही तितकाच आहे. अगदी बरोबर. तर आता पैशाने म्हणजे आता जरसं तुम्ही आपल्याला म्हणजे मला टीव्हीवर बघताय, हे सुद्धा तुमच्याकडे पैसे होते म्हणून तुम्ही टीव्ही घेतलात आणि आज मला पाहू शकताय टीव्हीवर, बरोबर की नाही. आपण मोबाईल घेतो, आपण ज्या काही सुखसुविधा घेतो, ज्या वस्तू घेतो, ते सुद्धा आपल्याजवळ पैसे आहेत म्हणूनच आपण ते अनुभव घेत असतो. इवन आपल्या आई बाबांना ज्या काही आपण गरजेच्या वस्तू देतोय, आपल्या मुलाबाळांना आपण जे काही देतोय, आपण जी काही आपली स्वप्न पूर्ण करू शकत आहोत ती फक्त आणि फक्त पैशांमुळे. तर आपण शेअर मार्केटकडे वळूया. शेअर मार्केटमुळे तुम्हाला स्वतःचे आर्थिक फायदे कशा रीतीने करून घेता येतात, तर त्यात सगळ्यात महत्वाचा पहिला फायदा म्हणजे इथे तुम्हाला कॅपिटल ऍप्रिसिएशन मिळतं. म्हणजे अमुक एक शेअर तुम्ही आज विकत घेतलेत, मग ती तुम्ही 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये जी काही शेअर प्राईज असेल, काही महिन्यांनी, 4-5 महिन्यांनी ती शेअर प्राईज वाढली. म्हणजे एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतल्यानंतर ती शेअर प्राईज वाढली, म्हणजे 100 रुपयाची प्राईज 200 वर गेली, 300 वर गेली, बघा. आणि ही प्राईज जायला तिथे तुम्हाला काही जातीने लक्ष द्यायचं नाहीये, तुम्हाला काम करायचं नाहीये, बघा, तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवायचा नाहीये, फक्त तुम्ही गुंतवणूक केलेली आहे, बरोबर. आणि त्यानंतर जी अमाऊंट वाढते, बघा, तुम्ही जर 100 शेअर विकत घेतले आहेत तर तेवढ्या पटींनी ती अमाऊंट वाढणार आहे. आणि त्या अमाऊंटवर बघा, त्याला कॅपिटल ऍप्रिसिएशन म्हणतात. म्हणजे 100 रुपयाचे 100 शेअर विकत घेतले, ती 100 रुपयाची प्राईस जर 200 वर गेली तर नक्कीच 10,000 ते 20,000 झाले, तो प्रॉफिट तुमचा झाला काहीही काम न करता, बरोबर. त्याच्यानंतर सेकंड बेनिफिट असा होतो की तुम्हाला बोनस शेअर इश्यू केले जातात कंपनींद्वारे. म्हणजे कंपनी जेव्हा प्रॉफिटमध्ये असते, जर तुमचे स्वतःचे 100 शेअर आहेत तर कंपनी 1:1 रेशो म्हणा, 2:3 रेशो म्हणा, असे म्हणजे आणखी एक्स्ट्रा 100 शेअर तुम्हाला देते. म्हणजेच काय, आता जिथे आपण 100 शेअरचे मालक आहोत, कंपनीची भागीदारी आपल्याकडे आहे 100 शेअरची, तिथे 200 शेअरची मालकी हक्क आपल्याला मिळतो. म्हणजेच काय, कॅपिटल ऍप्रिसिएशनही मिळतं, बोनस शेअर मिळतात तेवढा आपल्याला प्रॉफिट मिळतो, थर्ड इज डिव्हिडंड मिळतं. म्हणजे कंपनी प्रॉफिट जेव्हा करते त्यावेळी कंपनीची मॅनेजमेंट टीम ठरवते की अमुक एक डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर आपल्या कस्टमर्सना म्हणजे आपल्या इन्व्हेस्टर्स लोकांना दिला गेला पाहिजे. तो डिव्हिडंड सुद्धा तुम्हाला सातत्याने मिळत असतो. त्यानंतर फोर्थ बेनिफिट इज म्हणजे 1 वर्षानंतर जर तुमची गुंतवणूक तेवढी तुम्ही स्टेबल ठेवलीत तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट आहे. म्हणजे आपल्या इन्कमवर इन्कम टॅक्स लागतो, तसा इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्सही लागत नाही. म्हणजे बघा, टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो. म्हणजे कितीतरी फायदे असे आहेत की लोकांना माहिती नाही आहेत शेअर मार्केटचे. त्यानंतर तुम्हाला वोटिंग राईट्स मिळतात. म्हणजे कंपनीचे मालकी हक्क तुमच्या ताब्यात असतात, त्यामुळे कंपनीचे जे काही मीटिंग्स असतील त्यात वोटिंग राईट्स सुद्धा, वोटिंग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला राईट्स दिले जातात. तसंच कंपाऊंड इंटरेस्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे. जसं मी बोलली कॅपिटल ऍप्रिसिएशन, जशी अमाऊंट वाढते शेअर प्राईस, त्या रीतीने कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा. म्हणजे जसं बँक FD मध्ये आपल्याला चक्रवाढ व्याज पद्धतीने, मला सांगा, जे इथे तर बँक FD पेक्षाही रिटर्न्स तुम्हाला जास्त मिळतात. मला सांगा, आपण बँकेमध्ये FD करतो का करतो? आपल्याला बँकिंग सेक्टरचं नॉलेज आहे म्हणून आपण बँकेत FD करतोय का? आपली पूर्वापार आई बाबा, आजी बाबा, आजी आजोबा वगैरे इन्व्हेस्ट करतायत बँकेत म्हणून करतोय. बघा, कुठेही असं, म्हणजे जिथे आपण इन्व्हेस्ट करतोय ते त्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज आहे म्हणून आपण इन्व्हेस्ट करतोय की पूर्वापार ते चालत आलंय म्हणून करतोय? तर तुम्हाला पर्टिक्युलर नॉलेज शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करणं म्हणजे धोका पत्करण्यासारखंच आहे. तर मी इथे कंपाऊंड इंटरेस्ट याकरता बोलली, जसं तिथे बँकेमध्ये आपल्याला मिळतो तसं शेअर मार्केटमध्ये सुद्धा कंपाऊंडिंग इंटरेस्ट. म्हणजे तुम्हाला पैशासाठी काम करायचं नाहीये तर तुमचा पैसा तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लावायचं आहे. पैशाला इथे कामाला लावायचं आहे, आपल्याला पैशासाठी काम करायचं नाहीये. ओके, सो तिथे सुद्धा तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो. बघा, डिव्हिडंड पण मिळतोय आणि कंपाऊंड इंटरेस्ट पण. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा असा की तुमचे शेअर्स तारण ठेवून सुद्धा बँका तुम्हाला सिक्युरिटी लोन सुद्धा देतात. असे अनेक आर्थिक फायदे आहेत. खरं म्हणजे हे फार महत्वाचं आहे की आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये पैसा आपल्यासाठी काम करत असतो. yes. तर आर्थिक प्रगती साधण्यासाठी आपल्याला खरं म्हणजे शेअर मार्केट कसं लाभदायी ठरेल? येस, स्वतःची आर्थिक प्रगती आणि देशाची आर्थिक प्रगतीसाठी सुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं फार गरजेचं आहे. याकरता मला असं सांगावं असं वाटतं की आज फॉरेन कंट्रीज ज्या आहेत, अमेरिका, जर्मनी, जपान सारखे देश जे आहेत, ते 90-95% लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत. आणि या सगळ्यांची लोकसंख्या मिळून एवढी होणार नाही, एवढी लोकसंख्या आपली एकट्या भारत देशाची आहे, तरी सुद्धा 2.5% म्हणजे 3% लोक सुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत नाही आहेत. बघा, आणि ही संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे. जर आपण आता इन्व्हेस्ट केले
तर इन फ्युचरमध्ये जेव्हा आपली लोकसंख्या ही शेअर मार्केटमध्ये जेव्हा 40-50% जाईल तेव्हा आपण कुठच्या कुठे असू, म्हणजे आपली जी छोटीशी अमाऊंट असणार आहे ती किती पटींनी वाढलेली असेल, आपल्याला किती पटींनी प्रॉफिट झालेला असेल, बरोबर की नाही. तर आता आपण इथे जाणून घेऊ की शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो म्हणजे नक्की काय करतो. तर आपल्या या देशभरामध्ये जेवढ्या मोठमोठ्या इंडस्ट्री आहेत, जेवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि त्या कंपन्यांचे शेअर्स आपण विकत घेत असतो. म्हणजेच काय, तर त्या कंपनीची पार्टनरशिप म्हणा किंवा ओनरशिप, आपण शेअर होल्डर असतो, मालक असतो कंपनीचे. तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये 5-10 कंपनीचे शेअर असतात, उलट शेअर मार्केटमध्ये 5,500 जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की नक्की कोणत्या कंपनीचे शेअर आपण विकत घेतले पाहिजेत, बरोबर. आता ज्या कंपन्या प्रॉफिट मेकिंग आहेत, म्हणजे ज्या कंपन्या प्रॉफिट बनवत आहेत, फायदा करून घेत आहेत स्वतःचा, त्या आता प्रॉफिट मेकिंग कंपन्या आहेत, त्यांचे शेअर आपण विकत घेणार, बरोबर. आता कंपन्या प्रॉफिट केव्हा करणार, जेव्हा त्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत ते मार्केटमध्ये सेल होणार. आणि कंपनीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल केव्हा होणार, ते प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतील आणि लोकांनी ते इझिली विकत घेतील, बरोबर की नाही. म्हणजे आपले लोक आज ते प्रोडक्ट विकत घेत आहेत, त्यामुळे लोकांचं क्वालिटी ऑफ लाईफ, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह होत आहे, लोकांचंही क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होत आहे, कंपनीचे प्रोडक्ट सेल होत आहेत मार्केटमध्ये, म्हणजे कंपनीचा प्रॉफिट होतो आहे. बघा हा, कंपनीचे प्रोडक्ट सेल झाल्यामुळे आपण जे प्रोडक्ट विकत घेतो त्याचा टॅक्स कलेक्शन गव्हर्नमेंटकडे होतोय. तसंच इंडस्ट्री, कंपन्यांचे प्रॉफिट झाल्यामुळे कंपनीचं जे काही असेल तो टॅक्स गव्हर्नमेंट गोळा करतंय. गव्हर्नमेंटकडे टॅक्स आल्यामुळे गव्हर्नमेंट, म्हणजे प्रायमरी सेक्टर असो, आपलं सेकंडरी सेक्टर असो मॅन्युफॅक्चरिंग, किंवा टर्शरी सेक्टर असो सर्व्हिस सेक्टर, म्हणजे प्रोफेशनल लोक, डॉक्टर, इंजिनियर, लॉयर वगैरे सगळं, तर गव्हर्नमेंटकडे टॅक्स कलेक्शन झाल्यामुळे गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, म्हणजे आम्ही ज्या सांगितलंय प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरसाठी तो पैसा लावत आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, बेसिक अम्युनिटीज, म्हणजे काय मूलभूत गरजा भागवण्यासाठी रोडवेज म्हणा, पाण्याचे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करतं गव्हर्नमेंट, त्यामुळे पुन्हा फ्युचरमध्ये या इंडस्ट्रीजना एक्सपांड करण्यासाठी मदत होते. इंडस्ट्री एक्सपांड जेव्हा होतात, इंडस्ट्री एक्सपांड झाल्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढतात. जॉब ऑपॉर्च्युनिटी आल्यामुळे मार्केटमध्ये बेकारी, बेरोजगारी कमी होते. लोकांच्या हातात पैसा आला, लोकांच्या हातात पैसा आल्यानंतर ऑफकोर्स लोक परत त्या कंपनीचे प्रोडक्ट विकत घेणार आहेत, परत कंपन्या प्रॉफिटमध्ये जाणार आहेत, परत गव्हर्नमेंटकडे टॅक्स कलेक्शन होणार, गव्हर्नमेंट पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी करणार, पुन्हा कंपन्या एक्सपांड होण्यासाठी मदत होणार आहे. आणि अशा रीतीने आपल्या देशाची आणि स्वतःची सुद्धा आर्थिक प्रगती होत जाणार आहे. अगदीच खरं, म्हणजे ही एक प्रकारची सायकलच आहे आणि या सायकलिंगमध्ये खरं म्हणजे ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. जसं मगाशी आपण सांगितलं की अनेक कंपन्या या शेअर मार्केटसोबत आहेत आणि नेमकी त्यातली कंपनी आपण कोणती निवडायची आहे, आपण कोणते शेअर होल्डर व्हायचं आहे हे ठरवण्यासाठी खरं म्हणजे शेअर मार्केट संदर्भातलं ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. आणि हेच शेअर मार्केटचं ट्रेनिंग देण्यासाठी राणे मॅडम आज आपल्या इथे आलेले आहेत. खरं म्हणजे चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे, मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संवाद. ब्रेकनंतर साम संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. प्रीती राणे मॅडम आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन करतायत. खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कुठल्याही ठिकाणी गुंतवणूक करत असताना ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. आणि शेअर मार्केट म्हटल्यानंतर असंख्य गोष्टी या क्लिष्ट पद्धतीच्या असतात तिथे, त्याच्यामुळे शेअर मार्केटचं ज्ञान असणं किती महत्त्वाचं आहे. येस, आता इथे बाकी क्वालिफिकेशनची गरज नाही आहे की बाबा शेअर मार्केटचं ज्ञान घेण्यासाठी, ज्ञान ऑफकोर्स फार महत्वाचं आहे. शेअर मार्केटचं ज्ञान घेतल्याशिवाय तुम्ही शेअर मार्केटमध्ये एंटर करणं म्हणजे एखाद्याने शस्त्राविना युद्धभूमीवर एंट्री घेण्यासारखं आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर आपल्याकडे शस्त्रास्त्र नसेल आणि आपण युद्धभूमीवर जर युद्ध लढायला गेलो तर आपलं काय होऊ शकतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याप्रमाणेच आहे, तर शेअर मार्केटचं नॉलेज घेणं फार गरजेचं आहे. आता शेअर मार्केट ही काळाची गरज आहे का, कारण जसं अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, बरोबर की नाही. तसंच आजकाल सगळी शिक्षण, म्हणजे वयाच्या 25 वर्षापर्यंत आपण जे शिक्षण घेतोय बघा हा, पण आपण प्रॉपर जेव्हा जॉब करायला जातो तेव्हा असं आढळून येतं बऱ्याचदा की आपण घेतलेलं शिक्षण जे आहे आणि जे काही जॉब करतोय त्याचा काळी मात्रही संबंध नाही आहे. पण मी असं सांगते की कितीतरी लोकांसमोर ध्येय असतात पण ध्येय ती पूर्ण झालेली नसतात. कितीतरी लोक म्हणजे आज 10वी 12वी TY होत आहेत, ग्रॅज्युएट होत आहेत, डबल ग्रॅज्युएट होत आहेत, तरी लाईफमध्ये काय करायचं आहे ते माहिती नसतं, म्हणजे गोल सेट नसतं. त्यांच्यासाठी शेअर मार्केटच्या स्वरूपात नक्कीच ही उत्तम संधी आलेली आहे. तर शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायचं म्हणजे काय, तर अमुक एक, म्हणजे आता सपोज
इथे मला असं सांगावं असं वाटतं की शेअर मार्केटबद्दल लोकांचे भरपूर गैरसमज आहेत. म्हणजे कोणाकडून काहीतरी ऐकलेलं असतं किंवा काही म्हणजे शेअर मार्केटमध्ये एंट्री घेतलं म्हणजे काय आपण आपलं नुकसान करणार वगैरे. मला सांगा जर शेअर मार्केट वाईट असतं, बघा मी काय सांगते, तर आज 1875 सालापासून बघा स्थापना झाली, आज 125 वर्ष, आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारख्या मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आज मुंबईमध्ये शेअर मार्केटचे आहेत, बरोबर की नाही? एवढंच नाही तर आज कितीतरी चॅनल्स आहेत जिथे 24 तास आपल्याला शेअर मार्केटविषयी माहिती सांगितली जाते कंटिन्युअसली, की शेअर मार्केट कसं घसरतंय, कसं उतरतंय, काय होतंय वगैरे, तेजी मंदी सगळी माहिती आपल्याला डिटेलमध्ये सांगितली जाते. त्यानंतर आज आपण घरामध्ये सुद्धा आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेवढ्या वस्तू, जेवढं अन्न धान्यापासून जे प्रोडक्ट्स आपण यूज करतो, युटिलाइज करतो, त्या सगळ्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. इवन आपण ज्या ज्या बँकांमध्ये स्वतःचे पैसे गुंतवतो त्या बँका सुद्धा स्वतः शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. म्हणजे आपण गुंतवून आपल्याला 6-7% देत आहेत आणि स्वतः जास्तीत जास्त कमावत आहेत आपल्याच पैशांवर. म्हणजे जर शेअर मार्केट वाईट असतं तर आज एवढं सगळं वैभव आपल्याला असतं का दिसलं शेअर मार्केट बद्दल? त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथे नॉलेज घेण्यासाठी शेअर मार्केटची भाषा शिकणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही एवढं मास्टर डिग्री पर्यंत क्वालिफिकेशन घेऊ शकत आहात तर हे नॉलेज तर तुम्ही अगदी सहजरित्या घेऊ शकतात आणि त्याच्यासाठीच आमचे सेमिनार फ्रीमध्ये ठेवलेले आहेत. आता तुम्ही बघतच आहात, स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहेत की सेमिनार आहेत आपले, मोफत माहिती सत्र आहे. मी स्वतः तिथे जातीने हजर असणार आणि कार्यशाळेमध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊन शेअर मार्केटचं नॉलेजही मिळवू शकता. तिथे सुद्धा मी स्वतः असणार आहे आणि शेअर मार्केटबद्दल जे जे आतापर्यंत तुमचे झालेले गैरसमज आहे, ज्या ज्या समजुती करून घेतल्यात, त्या नक्कीच सगळ्या समजुती तुमच्या 100% दूर होतील ही मला खात्री आहे. खरं म्हणजे गैरसमज दूर करण्याचाच हा छोटासा प्रयत्न म्हणता येईल. आणि तुम्हाला देखील जर का या कार्यशाळेला जायचं असेल तर स्क्रोलवरती आपला नंबर देखील डिस्प्ले होत आहेत, माहिती डिस्प्ले होत आहे, कधी असणार आहे, कुठे असणार आहे, सगळी माहिती दिसते आहे. त्यामुळे तुम्ही देखील या कार्यशाळेचा लाभ घेऊ शकणार आहात. खरं म्हणजे ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे, इथपर्यंत ठीक आहे. मात्र एखादी व्यक्ती जेव्हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असते त्याच्याकडे सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, मात्र कधीतरी घाईमध्ये एखादा निर्णय असा होतो आणि त्याच्यामुळे तोटा जो आहे तो सहन करावा लागतो. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट जी आहे म्हणजे काळजी घेणं. तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना नेमकी कोणती काळजी गुंतवणूकदाराने घ्यायची असते? येस, खूप अतिशय चांगला प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला. इथे मला एक उदाहरण सांगावं असं वाटतं. जर बघा तुम्हाला आता उपवर निवडायचा आहे, सपोज म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे लग्नासाठी आपल्याला एक उपवर निवडायचा आहे, तर आपण काय काय गोष्टी बघतो? फक्त रंगरूप बघितलं तर चालेल का? नाही. तर रंगरूपासोबत त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड आपण चेक करतो की कसं आहे, म्हणजे शैक्षणिक पात्रता त्याचं, आपण क्वालिफिकेशन, त्याचं एज्युकेशन चेक करतो, त्याचा जॉब कुठे आहे, फक्त जॉबच नाही तर त्या जॉबमध्ये पुढे बढती आहे की नाही, प्रगती किती आहे, किती चान्सेस आहेत प्रगतीचे त्याच्या जॉबमध्ये. आपण एखाद्या व्यक्तीसोबत लाईफ टाईम राहणार आहोत तर ही व्यक्ती कशी असणार आहे, लग्न केल्यानंतर आपलं लाईफ त्या व्यक्तीसोबत कसं असणार आहे. आता ही लिंक मी इथे शेअर मार्केटमध्ये एखादी कंपनी आपण जी सिलेक्ट करतो गुंतवणुकीसाठी, तिथे सुद्धा जसं आपण उपवर निवडताना सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, तसंच फक्त कंपनी बाबा नाव चांगलं आहे म्हणून नाही, तर त्या कंपनीचा सेल्स ग्रोथ किती आहे, दरवर्षी 10-12% कंपनीचा सेल्स वाढत आहे की नाही, कंपनी ही प्रॉफिट मेकिंग आहे की नाही, कंपनीचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये लोकांना इझिली अवेलेबल आहेत की नाही परचेस करण्यासाठी, गेली 10-15 वर्ष कंपनीचा ग्रोथ कसा चालू आहे, चढताच आहे की उतरता आहे, ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. तसंच मी क्लासमध्ये सुद्धा शिकवते आपल्या कार्यशाळेमध्ये की पीई रेशो काय असतो, आरओई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजे शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करतो म्हणजे त्याचे रिटर्न ऑन इक्विटी, त्या गुंतवणुकीवर कंपनी किती प्रॉफिट कमावते आहे, बरोबर की नाही? कारण कंपनी जेवढा प्रॉफिट कमावणार आहे तेवढं त्या शेअर प्राईजवर त्याचा इफेक्ट होत असतो, शेअर प्राईज त्याप्रमाणे प्रॉफिट देत असते, आपल्याला वाढत असते, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघणं तितकंच गरजेचं आहे. नक्कीच. खरं म्हणजे आपला मराठी माणूस जो आहे तो अनेक वेळेला पाहिला जातं की बस आपली नोकरी करायची आहे आणि घरी यायचं आहे, बाकी कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची, आणि इन्व्हेस्टमेंट करायची झालीच तर मग कुठेतरी जागा घेणं किंवा मग सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या प्रमाणावरती केली जाते. मात्र याच आपल्या मराठी माणसाने शेअर मार्केटमध्ये उतरून स्वतःची प्रगती साधावी असं नाही का वाटत? येस. आता तुम्हीच सांगितलं हा विषय की मी मगाशी सांगितलं की FD पेक्षा शेअर मार्केट नक्कीच रिटर्न्स जास्त देतं. तसंच सोने, आता सोन्याचा पण अनुभव बऱ्याच जणांना असेल की दर महिना बघा सोनारांच्या स्कीम असतात, माहिती आहे ना, की दर महिन्याला तुम्ही इन्व्हेस्ट केलेत म्हणजे 5-5 हजार इन्व्हेस्ट केलेत तर वर्षाच्या एंडला आम्ही तुम्हाला 5 हजार एक्स्ट्रा देतो. पण आपल्याला हे कळत नाही की सोनार आपल्याकडून पैसे घेत आहेत आणि ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत. बघा मी काय सांगते,
इवन तुम्ही दागिने, दागिन्यांची केवढी मोठी रिस्क असते, आपण रस्त्याने दागिने व्यवस्थित घालून जाऊ शकत नाही आहात, बरोबर की नाही? पण शेअर मार्केटमध्ये तुमच्या एक एक पैशाचं सुद्धा मूल्य तुम्हाला कळतं, रुपयाचं सोडा पैशाचं सुद्धा, म्हणजे तिथे अजिबात रिस्क नाही आहे, 100% ट्रान्सपरन्सी आहे. एफडीचं जर आपण बघितलं की आपल्याला वाटतं एफडी केले बँकेमध्ये म्हणजे आपण एकदम सिक्युअर झालो, तर तसं नाहीये. सपोज तुमचे 50 लाख तुम्ही एफडी मध्ये ठेवले आहेत, तर आरबीआयचा असा रूल आहे, बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की आरबीआयचा असा रूल असतो की पर पर्सन पर अकाउंट फक्त 1 लाखाचा इन्शुरन्स काढते आरबीआय. म्हणजे जर तुमचे 50 लाख आहेत आणि जर असं होऊ दे नको पण बँकेचा काही इश्यू झाला, काही प्रॉब्लेम मध्ये बँक आली, तर तुम्हाला फक्त 1 लाखच मिळतात. म्हणजे जर तुम्हाला 50 लाख गुंतवायचे तर 50 बँकांमध्ये 1-1 लाख गुंतवावे लागतात, बरोबर की नाही? सो हे बऱ्याच जणांना माहिती नसतात. पण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्हाला जर लॉंग टर्म करायचं असेल तर प्रश्नच नाही. मग तुम्हाला कितीही मार्केट अप जाऊ दे किंवा डाऊन जाऊ दे, म्हणजे मार्केटमध्ये तेजी असू दे किंवा मंदी असू दे, तुम्हाला प्रॉफिट हा 100% होतोच. नक्कीच. खरं म्हणजे आजकाल पाहायला गेलं तर डॉलर जो आहे तो, रुपया जो आहे तो डॉलरच्या तुलनेमध्ये घसरत चालल्याचं पाहायला मिळतंय. आणि खरं म्हणजे याची कारणं जी आहेत ती विविध प्रकारची आहेत. कारण परदेशी गुंतवणुकीकडे जर का आपण पाहिलं तर तेवढंच आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपल्याला ह्याचे कारणं जी आहेत ती लक्षात येत नाही. तर कशामुळे असं होतंय? इथे पण हा मला मुद्दा असा सांगायचा की कितीतरी लोकांना माहिती नाहीये की स्वातंत्र्यापूर्वी 1 रुपयाची किंमत 13 डॉलर होती. बघा म्हणजे आपला रुपया किती डिमांड होता आपल्या रुपयाला. त्याच्यानंतर 1947 साली 1 रुपयाची किंमत 1 डॉलर होती आणि आताच्या घडीला 1 डॉलरची किंमत 70 रुपयाच्या पुढे गेली आहे. म्हणजे आपला रुपया किती घसरत चाललाय बघा. याचं एक मेजर कारण असं असू शकतं की जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी म्हणजे 1947 साली आपल्या देशाची लोकसंख्या ही 33 कोटी होती आणि आताच्या घडीला 133 कोटी पार केले आहेत. पण तेवढ्या प्रमाणात, वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या देशाचं उत्पादन जे आहे, प्रोडक्शन, हे तेवढ्या प्रमाणात वाढलेलं नाहीये. पण वाढत्या लोकसंख्येला खाण्यापिण्यासाठी, गरजा आपल्या भागवण्यासाठी माल एक्सपोर्ट करावा, इम्पोर्ट करावा लागतोय, म्हणजे फॉरेनकडून आपल्याला माल आयात करावा लागतोय. आणि आयात केल्यामुळे म्हणजे संपूर्ण इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डॉलरला 80% मागणी आहे आणि डॉलर या स्वरूपामध्ये आपल्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजेच काय, तर 1 डॉलरला 70 रुपये आपल्याला द्यावे लागतात, त्यामुळे आपला रुपया बाहेर प्रचंड प्रमाणात चाललाय. आणि आंतरराष्ट्रीय देशामध्ये फक्त रुपयाला 1.1% एवढीच मागणी आहे, डिमांड. आता हे डॉलर आणि रुपया घसरत का, रुपया घसरत का चाललाय, तर त्याच्यासाठी डिमांड, आपल्या रुपयाला आपल्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किती डिमांड आणि किती सप्लाय आहे यावरही असतं. लोकसंख्या हे सुद्धा मेजर कारण आहे. आणि आपल्या देशाचे इम्पोर्ट जे आहेत ते एक्सपोर्टच्या तुलनेत डबलपेक्षाही जास्त आहेत. अच्छा, येस. त्यामुळे हे सुद्धा एक मेजर कारण असू शकतं. नक्कीच. आणि महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे मग आपला रुपया जो आहे तो त्याचे दर वाढवण्यासाठी नेमकं काय करावं, काय सांगाल थोडक्यात? आपल्या रुपया मार्केटमध्ये डिमांड येण्यासाठी, येस, रुपयाला मार्केटमध्ये डिमांड येण्यासाठी काय केलं पाहिजे, एवढंच केलं पाहिजे. आपण लोकसंख्येवर तर मर्यादा आणू शकत नाही की लोकसंख्या वाढतच जाणार आहे, परंतु आपलं प्रोडक्शन जे आहे, मी जसं सांगितलं की शेअर मार्केटमध्ये आज 2.5% लोक फक्त आहेत, ते जर जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करायला लागले तर आपल्या गव्हर्नमेंटकडे टॅक्स कलेक्शन वाढेल, गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी देईल, कंपनी एक्सपांड करायला मदत होईल आणि जास्तीत जास्त फ्युचरमध्ये जास्त प्रोडक्शन काढायला कंपनीना मदत होईल. आणि जास्त प्रोडक्ट आपण काढले तर नक्कीच आपण एक्सपोर्ट करू शकतो, त्या तुलनेत डॉलर आपल्याकडे येतील. म्हणजे काय, तर रुपया, म्हणजे मार्केटमध्ये रुपयाची व्हॅल्यू वाढेल, डिमांड वाढेल आणि रुपया नक्कीच आपला ग्रोथ होण्यासाठी मदत होईल. आणि रुपया ग्रोथ झाल्यामुळे खरं म्हणजे देशाची प्रगती होईल. आणि देशाची प्रगती होणं अर्थातच ती प्रत्येक व्यक्तीची प्रगती असणार आहे, त्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ती प्रगती असणार आहे. खरं म्हणजे शेअर मार्केट हे आपल्यासाठी किती फायद्याचं असू शकतं किंवा त्याच्यामध्ये व्यवसाय करणं, इन्व्हेस्टमेंट करणं हे किती फायद्याचं असू शकतं हे आज आपल्याला प्रीती मॅडमनी सांगितलं. मॅडम, आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं शेअर मार्केट विषयासंदर्भात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. साम संवादमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, मात्र तुमच्याशी संवाद साधण्यासाठी पुन्हा एकदा येणार आहोत. आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार.